एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात तसेच वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 101 गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली असून गणेश उत्सव साजरा करत असताना मंडळाचे पदाधिकारी विविध देखावे देखील सादर करणार आहेत. गणेश उत्सव उत्साहात साजरा करावा यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आखाव यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी पेट्रोलिंग वाहने 4, पेट्रोलिंग मोटारसायकल 8, अधिकारी 16, अंमलदार 97, होमगार्ड 25, प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार 15, दामिनी पथक वाहन 1 असा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. गणेश उत्सवादरम्यान कुणी गैरकृत्य करताना आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिला आहे. सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी भाविक भक्तांनी आणि परिसरातील नागरिकांनी गणेश उत्सव उत्साहात साजरा करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक आघाव यांनी केलंय. अशोक साठे, MCN News, वाळूज, छत्रपती संभाजीनगर.